राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला राजा शिवबा झाला सर्वप्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ तसेच येथे उपस्थित सर्व रसिक हो सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाजर फुटेल डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल झाडे झुडपे ही शहारतील आणि विशाल नभालाही त्यांच्या समोर झुकावे वाटेल असा लोककल्याणकारी रयतेचा राजा अशी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही विशेषणे लावली तरीही ते कमी पडतील अवघ्या मोठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले असे राजे शिवछत्रपती यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगलदिनी शिवनेरीवर झाला तोफांचा कडकडाट झाला सनाई चौघडे वाजले आणि साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दिनदलितांचा कैवारी रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या चौदाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिले त्यांनी तानाजी सूर्याजी बाजी प्रभू जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला प्रतापगडचा पराक्रम आग्र्याहून सुटका शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले सिंहाची चाल आणि गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवबाची शिकवण हीच शिवबाची शिकवण मित्र हो असे शिवछत्रपतींचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा देतात म्हणून अशा कर्तृत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की शब्दही पडतात अपुरे अशी शिवबांची कीर्ती शब्दही पडतात अपुरे अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिव छत्रपती